डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता गोव्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या दोघांना अटक केली आहे. डॉक्टर दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांशी या दोघांचं वर्णन मिळतं जुळतं असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या दोघांपैकी एक जण मुंबईचा आहे. मारेकऱ्यांचं स्केच या दोघांशी मिळतं जुळतं आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाला 100 दिवस उलटल्यानंतर आता तपासाला वेग आलाय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, अधिक काय माहिती आहे? भूषण, जसं आपण आता सांगितलं की 2 जणांना गोवा पोलिसांनी काल अटक केली होती आणि त्यांना आता पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. खरं तर या दोघांना एका वेगळ्या प्रकरणामध्ये, म्हणजे गोव्यामध्ये एका प्रेमी युगुलाला रिव्हॉल्व्हरच्या सहाय्याने धमकावल्या प्रकरणी अटक केलेली आहे. आणि गेल्या आठवड्यात पुण्यातल्या पुणे पोलिसांनी मन्या नागोरी गँगला अटक केली होती. या मन्या नागोरीने ज्या लोकांना रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तुलं विकलीत त्यांचा तपास पोलीस घेत आहेत आणि त्यापैकीच हे दोघं आहेत. आणि या मन्या नागोरीने विकलेल्या पिस्तुलातूनच डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. आणि म्हणून या संशयावरून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. दुसरी माहिती जी मिळते की त्यांचं वर्णन दाभोलकरांच्या मारेकऱ्यांशी होतं आणि म्हणून त्यांना ताब्यात घेतलंय. अर्थात या सगळ्या गोष्टीचा खुलासा हा सविस्तर चौकशी नंतरच होईल. त्यामुळे आता सध्या तरी ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढील 1-2 दिवसांमध्ये यातनं ठोस किंवा निश्चित काय ते बाहेर येईल. मात्र आतापर्यंत आपल्याला असं माहित आहे की 100 दिवस उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नव्हते. पोलिसांनी आजवर अनेकांना, म्हणजे 100 जणांना अशा पद्धतीने ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांच्याकडून काहीच मिळालं नाही म्हणून त्यांना सोडूनही दिलं होतं. या दोघांच्या बाबतीत काय घडतं हे बघावं लागेल. धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी. 100 दिवसानंतर अखेर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. दोघांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे. दोघांपैकी एक जण मुंबईचा आहे. दोघांची चेहरेपट्टी स्केचेसशी मिळती जुळती असल्यानं या दोघांना ताब्यात घेण्यात आलाय. झी 24 तास एक पाऊल पुढे.